नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संघटनेचा जनरल सेक्रेटरी. आपल्याला माहिती आहे की काल देवेंद्रजीबरोबर एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगचा गोषवारा बऱ्याच लोकांनी बऱ्याच माध्यमातून व्यक्त केला. पण मला सांगायचं आहे की कालच्या मिटिंगमध्ये बरेच पॉझिटिव्ह निर्णय झालेले आहेत जे कदाचित आपल्यापर्यंत पोहोचले नसतील, माहीत नसतील. प्रथमतः या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे. अनेक वर्षापासून सुरक्षा रक्षकांची जी प्रलंबित मागणी होती की आमच्या गणवेश विषयातलं काय, त्या गणवेश विषयासंदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखवली असून आगामी काळात या गणवेश बदलाबद्दल ठोस निर्णय घेण्याचे अधिकार ज्या आपल्या सिंगल मॅडम आहेत, कामगार सचिव, त्यांना दिलेले आहेत. दुसरं म्हणजे की लोकांच्या मनात किंतू परंतु होता की होईल की नाही, वर्दी बदलेल की नाही, आणि त्या बैठकीत गृह खात्याची जी काही लोक होती त्यांनाही स्पष्ट देवेंद्रजी आदेश सांगितलं की तुम्हाला काय अडचण आहे. त्यावेळी अडचण काही नव्हती, फक्त दोघांचा गणवेश एकसारखा झाल्यामुळे कदाचित कोण खरा मिलिटरीवाला आर्मी मॅन आणि कोण खरा सुरक्षा रक्षक असं ओळखता येणार असं जुजबी एक कारण त्यांनी दिलं जे ॲक्च्युली टेनेबल नव्हतं. तरीही आपण या सगळ्या लढ्यामध्ये आपण एकत्र राहिलो आणि आपण सगळ्यांनी हा लढा यशस्वी केला, त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः अभिनंदन करतो. भारतीय मजदूर संघाच्या या प्रयत्नामुळेच खरं तर ही बैठक या ठिकाणी लागली आणि बैठक लागण्याचं कारण म्हणजे शहापूर मुरबाड इथली काही सुरक्षा रक्षक जे माया संपर्कात होते, पुण्यामधून काही होते आणि विविध संघटनेचे सुरक्षा रक्षक होते, त्यांनी विनंती केली की एकदा DCM साहेबांवर आपली बैठक झाली पाहिजे आणि ती बैठक खरोखर सक्सेसफुल झाली. मी सर्वांचे आभार मानतो. परंतु अजूनही वर्दीमध्ये त्याचा चेंज झाला नाही, फक्त आदेश आलेले आहे. आपला लढा हा सुरूच राहणार आहे, कारण की जोपर्यंत ॲक्च्युअल वर्दीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही असं आपण नक्की केलेलं आहे. पुनश्च सर्व सुरक्षा रक्षकांचे आभार मानतो. आणि कालची पॉझिटिव्ह बैठक भारतीय मजदूर संघाच्या एका पत्राने सदरची बैठक लागली. बरेच युनियनवाले होते आणि मी त्या ग्रुपला अटॅच आहे, काल त्या ग्रुपमधून मी रिमूव्ह झालो. मला वाटतं की शंका कुशंका घेणं तुमचं काम आहे, हरकत नाही, पण जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याच्याबद्दल मनात किंचितही शंका आणू नका. आणि मी हे ते सहन करणार नाही, कारण की मी कोणाचा 1 रुपयाचा कोणाचा भागीदार नाही, मी युनियन म्हणून धंदा करत नाही. त्यामुळे त्या युनियनवाल्यांनाही सांगायचं आहे मला, कोणी असतील, पक्षाचे असतील, इतर असतील, आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि भारतीय मजदूर संघ हा कामगारांचा आणि कामगारांकरिता असलेला मजदूर संघ आहे. त्यामुळे आमच्या क्रेडिबिलिटीची शंका घेऊ नका. कारण की जे पत्र आम्ही पाठवलं की देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मिटिंग दिली, त्यानंतर त्या ग्रुपवरती बरीच वेगवेगळी चर्चा सुरू होती. दुर्दैवानं अशी चर्चा करू नये, त्यामुळे सुरक्षा रक्षकांचं मोरल डाऊन होतं. शेवटी मी सांगितलं होतं की पुढे मी ज्या स्टेप्स घेणार आहे काय करणार होतो ते सांगत नाही, पण जे मी सांगितलं ते केलं एवढंच मी सांगतो. देवेंद्रजींची भेट सुरक्षा रक्षक युनियनची घडून आणली, भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून घडून आणली. या 16 तारखेला, मित्रांनो विनंती आहे, या 16 तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये आपण एक वर्दी परिवर्तन परिषद एक आयोजित केलेली आहे. त्या परिषदेला तुम्ही सगळ्या मोठ्या संख्येने याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वर्दी संदर्भात ओहापो होतो. बऱ्याच जणांनी व्हिडिओही काही पोस्ट केलेत, मला वाटतं यूट्यूबला आलेत, सोशल माध्यमातून आलेत, परंतु याचं खरं श्रेय हे भारतीय मजदूर संघाचं आहे आणि ते द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो, इथे संपतो. धन्यवाद.